So in last lecture, that is, we have studied what is transformer. The transformer means what? It is sometime becomes necessary to convert high alternating voltage to low alternating or low alternating current or voltage. That is called as electrical transformer. तर इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर जो आहे की याच्यामध्ये आपण काय करतो दॅट इज की इलेक्ट्रिकल ए सी पॉवर जी आहे ती आपण काय करणार आहे तर ए सी पॉवर जी आहे वन सर्किट टू अनादर सर्किट काय करतो आपण कन्वर्ट करतो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर तर इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये की आपण काय करणार आहे सो that is a transformer which works on the principle of mutual inductance ki apan mutual inductance cha principle je ahe te tumhala last lecture la kiwa yacha madhe first chapter jave apan transformer study kela that time sangitlela tumhala transformer tar basic function je ahe transformer cha ki kay ki tumhi ac power je ahe that is pass from one circuit to अनादर सर्किट त्यासाठी तुम्ही काय करणार आहे ट्रान्सफॉर्मर जो आहे तो सर्किटमध्ये यूज करणार आहे देन ट्रान्सफॉर्मरमध्ये की आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल टाईप्स जे आहे ते स्टडी केले देन ट्रान्सफॉर्मरमध्ये की तुमच्या काय असणार आहे दोन टाईपच्या काय असणार आहे वाइंडिंग असणार आहे दॅट इज प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग देन नेक्स्ट जे आहे की काही वेळा दोन मार्कसाठी क्वेश्चन असतो व्हाय डू वी नीड ट्रान्सफॉर्मर की आपल्याला ट्रान्सफॉर्मरची रिक्वायरमेंट जी आहे ती कशासाठी असते की इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे ट्रान्सफॉर्मरचं एक्झाम्पल बघा तर ट्रान्सफॉर्मर इज नथिंग बट आपण पॉवर लॉस और हीट लॉस कॅल्क्युलेट करतो की आपण काय करणार आहे पॉवर जी आहे ट्रान्सफॉर्मर थ्रू सर्किटमध्ये पास करणार आहे दॅट टाइम पॉवर जी आहे पी इज इक्वल टू व्ही इन टू आय किंवा हीट लॉस जो आहे आय स्क्वेअर आर ने काय करतो आपण हीट लॉस जो आहे तो रिप्रेझेंट करतोय तर हा ट्रान्सफॉर्मर काय करतोय सर्किटमध्ये पॉवर मीन्स व्होल्टेज आणि करंट पॅरामीटर जे आहे ते पास करतोय दॅट टाइम पॉवर जे आहे इक्वेशनने रिप्रेझेंट केली आहे तर पॉवर जी आहे व्ही इन टू आय ने रिप्रेझेंट केलेली आहे आणि हीट लॉस जो आहे दॅट इज नथिंग बट आय स्क्वेअर आर ने काय केलेलं आहे हीट लॉस जो आहे तो सर्किटमधला रिप्रेझेंट केलेला आहे देन नेक्स्ट जे आहे दॅट इज बेसिक कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर की आपण बेसिक कन्स्ट्रक्शन जे आहे इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरचं स्टडी केलं की याच्यामध्ये की दोन वाइंडिंग आहे प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल तर याच्यामध्ये प्रायमरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे एन पी ने रिप्रेझेंट केलेले सेकंडरी कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे एन एस ने रिप्रेझेंट केलेले तर ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन कॉईल असणारे किंवा वाइंडिंग असणारे दॅट इज प्रायमरी वाइंडिंग अँड सेकंडरी वाइंडिंग सो प्रायमरी कॉईल आणि सेकंडरी कॉईल जी आहे ती इथं रिप्रेझेंट केलेली आहे नंबर ऑफ टर्न्स जे आहे प्रायमरी कॉईलचे एन एस ने रिप्रेझेंट केलेले नंबर ऑफ टर्न्स सेकंडरी वाइंडिंगचे सॉरी प्रायमरीचे एन पी ने आणि एन एस ने रिप्रेझेंट केलेले देन वर्किंग प्रिन्सिपल जे आहे की प्रायमरी कॉईल जी आहे इनपुट कॉईल म्हणून ऍक्ट होणार आहे सेकंडरी कॉईल जी आहे दॅट इज ऍक्ट ॲज अ आउटपुट कॉईल म्हणून काय होणार आहे ऍक्ट होणार आहे देन याच्यामध्ये की ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग तुम्हाला सांगितलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये काय की त्याच्या इन बिटवीन कोअर जो आहे तो प्लेस केलेला असतो की ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज करंट पॅरामीटर पास करणार आहे त्यावेळी काय होणार आहे की तुमचं वाइंडिंगमध्ये आणि कोअरमध्ये अट्रॅक्शन होणार आहे तर अट्रॅक्शन इज नथिंग बट व्हॉट मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे तर मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मीन्स व्हॉट की फ्लक्स दॅट इज फाय ने आपण काय करतो फ्लक्स जे आहे ते रिप्रेझेंट करतो तर इथं काय होत आहे की मॅग्नेटिकली की दोन कॉईल मध्ये काय होत आहे प्रायमरी अँड सेकंडरी मध्ये अट्रॅक्शन होत आहे तर हे जे अट्रॅक्शन आहे इथं मॅग्नेटिक फ्लक्स तर येलो कलर जो आहे तो तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स रिप्रेझेंट करतोय की याच्यामध्ये काय होत आहे म्युच्युअली इंडक्शन वरती तुमचं काय होतं ट्रान्सफॉर्मर जो आहे तो वर्क होतो तर म्युच्युअली इंडक्शन मीन्स व्हॉट की दोन प्रायमरी एकमेकांना काय होणार आहे म्युच्युअली कनेक्ट होणार आहे दॅट इज थ्रू
मैग्नेटिक फ्लक्स दैट इज फाय ने रिप्रेजेंट होणार आहे. तर इथं सर्किट मधून काय व्होल्टेज करंट पॅरामीटर दैट इज ए सी इनपुट सिग्नल दैट इज गिवन टू द दिस प्रायमरी कॉइल. की ज्यावेळी व्होल्टेज करंट पॅरामीटर प्रायमरी कॉइल मधून पास होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, कोर आणि कॉइल मध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होणार आहे. तर इथं तुमची कॉइल आणि कोर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर ऍक्च्युअली हा जो आहे कोर आहे, प्रायमरी वाइंडिंग सेकंडरी वाइंडिंग इनपुट पास केल्यानंतर काय होणार आहे, फक्त अट्रॅक्शन होणार आहे. तर अट्रॅक्शन जे आहे ते तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्सने इंडिकेट केलं, दॅट इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर इथं कोरमधून जे काही व्होल्टेज करंट पॅरामीटर पास होत आहेत ते इंडिकेट केलेले आहेत. दॅट इज द ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर जो आहे हा जो आहे तुमचा इन जनरल ट्रान्सफॉर्मर आहे, की तो आपण ॲप्लिकेशन्समध्ये वेगवेगळ्या यूज करतो. की ए सी सिग्नल पास करणारे फक्त ट्रान्सफॉर्मर थ्रू काय करणार आहे, की तुम्ही सेकंडरी कॉइल थ्रू की तुमचं आउटपुट जे आहे, की सपोज तुम्ही अनादर सर्किटमध्ये काय करताय तर व्होल्टेज करंट ए सी पॅरामीटर्स जे आहे ते पास करणार आहे. देन डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड सांगितलं, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवली तुम्हाला आता डायग्रॅममध्ये, की डायरेक्शन जे आहे की कॉइल प्रायमरी कॉइल आणि सेकंडरी कॉइल जे आहे त्या म्युच्युअली काय होणार आहे, एकमेकांना कनेक्ट होणार आहे थ्रू दिस लाईन्स ऑफ फोर्स. तर लाईन्स ऑफ फोर्स इज नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड थ्रू काय होणार आहे, तर कॉइल आणि कोरमध्ये इथं अट्रॅक्शन होत आहे. तर येल्लो कलरच्या लाईन्स जे आहे दॅट इंडिकेट्स फ्लक्स. तर फ्लक्स जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे, दॅट इज लाईन्स ऑफ फोर्स. तर हे झालं ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग, की आपण ट्रान्सफॉर्मर जो आहे तो स्टडी केला. देन ट्रान्सफॉर्मरचे दोन टाइप्स तुम्हाला सांगितले, की प्रायमरी सॉरी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, दॅट आर दी टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तर स्टेप अप आणि स्टेप डाऊन. तर याच्यामध्ये की काय करणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये की आउटपुट व्होल्टेज, तर आउटपुट व्होल्टेज इज नथिंग बट इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ते आपण काय करणार आहे, स्टेप अप आणि स्टेप डाऊन मधलं मेजर करणार आहे. तर स्टेप अप मध्ये काय असणार आहे, तर स्टेप अप मध्ये इथं नोट केलेलं आहे दॅट इज सेकंडरी कॉइल, दॅट इज सेकंडरी कॉइलच्या अक्रॉसचं ई एम एफ जे आहे दॅट इज इंड्यूस्ड ई एम एफ इज ग्रेटर दॅन प्रायमरी कॉइल ई एम एफ इंड्यूस्ड. देन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असणार आहे, की सेकंडरी कॉइलच्या अक्रॉसचं जे काय ई एम एफ इंड्यूस होत आहे दॅट इज लेस दॅन प्रायमरी कॉइल. तर इथं व्होल्टेज जे आहे सेकंडरीचं स्टेप अपमध्ये सेकंडरीचं व्होल्टेज जास्त असणार आहे, आणि स्टेप डाऊनमध्ये काय असणार आहे, सेकंडरीचं व्होल्टेज कमी असणार आहे. किंवा प्रायमरीचं व्होल्टेज जे आहे ते तुमचं आपण ॲक्च्युली व्हिडिओमध्ये दाखवते. तर याच्यामध्ये स्टेप अप आणि स्टेप डाऊन जे आहे दोन टाईप जे आहे ट्रान्सफॉर्मरचे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. देन नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये आपण नंबर ऑफ टर्न्स जे आहे स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये, तर नंबर ऑफ टर्न्स जे आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी कॉइल दॅट इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल इंडिकेट केलेलं आहे, आणि स्टेप डाऊनमध्ये दॅट इज नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल इज लेस दॅन द नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट इज स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर कन्स्ट्रक्शन जे आहे स्टेप अप असेल किंवा स्टेप डाऊन असेल सेम टाईपमध्ये कन्स्ट्रक्शन असणार आहे, फक्त डिफरन्स काय की व्होल्टेज पॅरामीटर जो आहे की ई एम एफ व्होल्टेज जे काही कॉईलमध्ये इंड्यूस होणार आहे प्रायमरी कॉईलमध्ये आणि सेकंडरी कॉईलमध्ये. तर प्रायमरी कॉईलमध्ये इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ई पी ने रिप्रेझेंट केलेलं आहे इथं. तर ई पी मीन्स इंड्यूस्ड ई एम एफ इन प्रायमरी वाइंडिंग दॅट इज रिप्रेझेंटेड बाय डी फाय बाय डी टी इंटू एन पी, दॅट इज द इंड्यूस्ड ई एम एफ इन प्रायमरी वाइंडिंग जे आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे. देन सेकंडरी कॉइल इथं इंडिकेट केलेली आहे, तर सेकंडरी कॉइलच्या अक्रॉसचं इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे ते आपण काय करणार आहे ई एस ने रिप्रेझेंट करणार आहे. तर ई एस मीन्स वॉट, दॅट इज इंड्यूस्ड ई एम एफ इन सेकंडरी वाइंडिंग. तर सेकंडरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं आउटपुट व्होल्टेज जे आहे किंवा इंड्यूस्ड ई एम एफ जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय मायनस
डी फाय बाय डी टी इंटू एन एस, तर एन एस इज नथिंग बट नंबर ऑफ टर्म्स ऑफ सेकेंडरी वाइंडिंग, आणि फाय मीन्स वॉट की तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स. तर याच्यावरून आपण काय करणार आहे, तर इंड्यूस्ड ई एम एफ अक्रॉस सेकेंडरी वाइंडिंग टू इंड्यूस्ड ई एम एफ अक्रॉस प्रायमरी वाइंडिंग जे आहे रेशो कॅल्क्युलेट करणार आहे, दॅट इज इक्वल टू एन एस डिवायडेड बाय एन पी. तर एन एस मीन्स नंबर ऑफ टर्म्स ऑफ सेकेंडरी वाइंडिंग अँड एन पी मीन्स वॉट नंबर ऑफ टर्म्स ऑफ प्रायमरी वाइंडिंग. तर त्याच्यावरून आपण इंड्यूस्ड ई एम एफ वरून काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे तो फाइंड आउट करतो. दॅट इज एन एस जो आहे दॅट इज ऑलवेज ग्रेटर दॅन एन पी. मीन्स ज्यावेळी सेकेंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी वाइंडिंगपेक्षा जास्त असणार आहे किंवा सेकेंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगपेक्षा जास्त असणार आहे, दॅट टाइम द टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इथं मेन्शन केलेला आहे. स्टेप डाऊनमध्ये काय असणार आहे, सेम कन्स्ट्रक्शन असणार आहे, फक्त सेकेंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे दॅट इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकेंडरी वाइंडिंग. तर इथं प्रायमरी वाइंडिंगच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे इंड्यूस्ड ई एम एफ ई पी ने रिप्रेझेंट करणार आहे, सेकेंडरीच्या अक्रॉसचं इंड्यूस्ड ई एम एफ ई एस ने रिप्रेझेंट करणार आहे. तर फक्त स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असणार आहे, तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये की तुमचं व्होल्टेज जे आहे किंवा नंबर ऑफ टर्न्स जे आहे सेकेंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जे आहे दॅट इज लेस दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मर. तर हे झालं ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टडी केला. देन नेक्स्ट जे आहे की आपण मोटर्स जे आहे तर नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये आपण काय केलं, मोटर्स जे आहे मोटर्स या चॅप्टरमध्ये स्टडी केल्या. स्टेप अप मोटर असेल, स्टेप डाऊन मोटर असेल, तर स्पेशल टाईप्स ऑफ मोटर जे आहे ते आपण काय केले, स्टडी केले ट्रान्सफॉर्मर अँड स्पेशल टाईप्स ऑफ मोटरमध्ये. सो मोटर मीन्स वॉट, दॅट इज की मोटर जे आहे की सिंगल फेज मोटर असेल किंवा थ्री फेज मोटर असेल. तर याच्यामध्ये की इलेक्ट्रिकल मोटर की तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर मार्केटमध्ये या टाईपमध्ये तुमची काय इलेक्ट्रिकल मोटर जी आहे ती अवेलेबल असते. सो इलेक्ट्रिकल मोटर दॅट इज अ मोटर ऑर इलेक्ट्रिकल मोटर इज अ डिवाइस दॅट ब्रॉट अबाउट वन ऑफ द बिगेस्ट ॲडव्हान्समेंट इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, दॅट इज द मोटर. तर इलेक्ट्रिकल मोटर जी आहे दॅट वी यूज ॲज अ सिंगल फेज ए सी मोटर ऑर डी सी मोटर ऑर थ्री फेज ए सी मोटर. सो वी हॅव स्टडीड इन स्पेशल टाईप्स ऑफ मोटर दॅट इज सिंगल फेज इंडक्शन मोटर. सो इन सिंगल फेज इंडक्शन मोटर दॅट वी हॅव स्टडीड स्क्विरल केज रोटर. तर स्क्विरल केज रोटरचं ऑपरेशन जे आहे ते आपण स्टडी केलेलं. तर स्क्विरल केज रोटरमध्ये काय की मोटरमध्ये काय की तुमचे दोन पार्ट्स असणार आहे, स्टेशनरी आणि रोटेटिंग. तर मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग जे आहे ते आपण रिप्रेझेंट केलेलं. तर इन जनरल मोटर जी आहे की तुम्ही ऑब्झर्व केली असेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोटर जी आहे ती दाखवली आहे की मोटर जी आहे ए सी किंवा डी सी किंवा युनिव्हर्सल मोटर्स जे आहे ते आपण या चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे. सो मोटर इज अन इलेक्ट्रो मेकॅनिकल डिवाइस दॅट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी. तर मोटर काय परफॉर्म करणारे ऑपरेशन, तर इलेक्ट्रो मेकॅनिकल डिवाइस मीन्स वॉट इट कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी दॅट इज कॉल्ड ॲज मोटर. सो मोटर इज रिप्रेझेंटेड हिअर. देन मोटर्सचे टाईप्स जे आहे ते आपण स्टडी केले
की आपल्याला सिलेबसमध्ये तीन टाईप्सच्या मोटर ज्या आहे त्या स्टडीसाठी होत्या, दॅट इज स्पेशल मोटर, ए सी मोटर अँड डी सी मोटर. तर ए सी मोटर मध्ये सिंगल फेज ए सी असेल किंवा थ्री फेज ए सी मोटर असेल, दॅट आर दी टाईप्स ऑफ ए सी मोटर. देन डी सी मोटरमध्ये आपण टाईप्स जे आहे डी सी मोटरचा स्टडी केला, आणि स्पेशल मोटर्समध्ये तर आपण दोन टाईप स्टडी केले, दॅट इज स्टेपर मोटर अँड सर्वो मोटर. तर दोन टाईप स्टडी केले. अँड नेक्स्ट वन इज युनिव्हर्सल मोटर जे आहे, युनिव्हर्सल मोटर स्टडी केलं. तर याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो आपण स्टेपर मोटर स्टडी केला. तर स्टेपर मोटर मीन्स वॉट, दॅट इज स्टेपर मोटर आर डी सी मोटर दॅट मूव्ज इन डिस्क्रीट स्टेप्स. की तुम्हाला थेरीमध्ये लेक्चरच्या थेरीमध्ये सांगितलेलं आहे की स्टेपर मोटर जी आहे ती तुम्ही काय करता, हाफ स्टेपने रोटेट करता किंवा फुल स्टेपने रोटेट करता. की ज्यावेळी तुम्ही हाफ स्टेपने मोटर रोटेट करणार आहे दॅट टाइम की रोटेटिंग स्टेप जे आहे त्या टोटल 8 स्टेप असणार आहे. ज्यावेळी मोटर तुम्ही फुल स्टेपने रोटेट करणार आहे तर फुल स्टेपसाठी 4 स्टेपची काय असणार आहे, रिक्वायरमेंट असणार आहे स्टेपर मोटरमध्ये. तर इथं डायग्राममध्ये स्टेपर मोटरमध्ये की तुम्हाला 4 स्टेप्स जे आहे इंडिकेट केलेल्या आहे. की सपोज इथं तुम्ही काय करणार आहे, मोटर जी आहे की आपण सिक्वेन्स जो आहे 4 स्टेपचा आणि 8 स्टेपचा सिक्वेन्स जो आहे तो आपण काय करतो, तर मायक्रो कंट्रोलर इन्स्ट्रक्शनने काय करतो, स्टेपर मोटरला जो आहे तो प्रोव्हाइड केलेला असतो. तर आपण काय करणार आहे स्टेपर मोटरमध्ये की इथं तर डिस्क्रीट स्टेप्स मध्ये मोटर काय करणार आहे, तर फक्त रोटेट करणार आहे. तर दिस टाइप ऑफ मोटर दॅट इज एनर्गायझिंग ईच फेज इन अ सिक्वेन्स दॅट मोटर विल रोटेट. सो विथ कम्प्युटर कंट्रोल्ड स्टेपिंग यू कॅन अचीव व्हेरी प्रिसाईज. की आपण काय करणार आहे की कम्प्युटरनी काय करणार आहे, स्टेपर मोटरला कमांड देणार आहे, त्याच्यानुसार ती 4 स्टेपमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये रोटेट होणार आहे, दॅट इज स्टेपर मोटर. की आपण सेम डायग्राम जी आहे स्टेपर मोटरची स्टडी केली होती. देन सेकंड टाईप जो होता मोटरमध्ये सर्वो मोटर, तर सर्वो मोटर जे आहे दॅट इज द बेसिकली इंडक्शन मोटर. सो दिस इज ऑल्सो इंडक्शन मोटर विथ 2 वाइंडिंग्स प्रोव्हाइडेड ऑन अ स्टेटर. तर इथं स्टेटर वरती काय असणार आहे, 2 वाइंडिंग दॅट इज प्रोव्हाइडेड ऑन स्टेटर पार्ट अँड दिस इज रोटर पार्ट. तर रोटर मीन्स काय, रोटेटिंग असणार आहे. स्टेटर पार्ट मध्ये 2 वाइंडिंग आहेत, मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग. सो दिस 2 वाइंडिंग आर कनेक्टेड टू व्होल्टेज सोर्स. तर इथं काय, या दोन्ही वाइंडिंग काय केलेलं असणार आहे, व्होल्टेज सोर्सला कनेक्टेड आहे. तर हा जो आहे व्होल्टेज सोर्स आहे, दॅट आर कनेक्टेड टू व्होल्टेज सोर्स विच इज हॅव्हिंग 90 degree इलेक्ट्रिकल फेज डिफरन्स. तर 90 degree इलेक्ट्रिकल फेज डिफरन्समध्ये काय केलेलं आहे, तर या दोन वाइंडिंग्स जे आहे दॅट आर कनेक्टेड. सो ड्यू टू दिस फेज डिफरन्स रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस. तर फेज डिफरन्समुळे काय होणार आहे, तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे. सो द वन ऑफ वाइंडिंग इज रेफरन्स वाइंडिंग अँड वन इज मेन वाइंडिंग. So across main winding, main AC supply is given to the main winding. So when voltage and current parameter pass through this winding, there is magnetic field is generated in between stator and rotor part. तर इथं स्टेटर अँड रोटरच्या इन बिटवीन काय एअर गॅप इंडिकेट केलेला आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, तर तुमचं रोटेटिंग ज्यावेळी रोटर रोटेट होणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इज नथिंग बट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट होणार आहे. दॅट इज की तुमचं कॉईलमध्ये काय होणार आहे, EMF इंड्यूस होणार आहे, दॅट इज सर्वो मोटर. तर सर्वो मोटर जे आहे इथं दॅट इज अ रोटरी ॲक्च्युएटर ऑर लिनियर ॲक्च्युएटर दॅट अलोज फॉर द प्रिसाईज कंट्रोल ऑफ अँग्युलर ऑर अ लिनियर पोझिशन, व्हेलॉसिटी अँड ॲक्सिलरेशन. दॅट इज द सर्वो मोटर. ही सर्वो मोटरचं आपण डायग्राम जे आहे ही स्टडी केली आहे थेअरीमध्ये. देन
ऍप्लिकेशन जे आहे की सर्वो मोटरचे ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले होते की सर्वो मोटर जे आहे प्रोसेस कंट्रोलमध्ये असेल, मशीन टूल्समध्ये असेल, रोबोटिक ॲप्लिकेशनमध्ये असेल, तर वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण काय करतो तर सर्वो मोटर जी आहे ती यूज करतो. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज युनिव्हर्सल मोटर. तर युनिव्हर्सल मोटर तुम्हाला सांगितलं, तर युनिव्हर्सल मोटर मीन्स वॉट, याच्यामध्ये तुम्ही ए सी सप्लाय ॲज वेल ॲज डी सी सप्लाय काय करता मोटरला पास करता. तर ए सी सप्लाय अँड डी सी सप्लाय, तर युनिव्हर्सल मोटर जे आहे दॅट ऑपरेट्स ऑन ए सी सप्लाय ॲज वेल ॲज अ डी सी सप्लाय. देन युनिव्हर्सल मोटरमध्ये काय की तुम्ही स्टडी केलं, तीन वाइंडिंग्स जे आहे युनिव्हर्सल मोटरमध्ये असतात, दॅट इज मेन वाइंडिंग, फील्ड वाइंडिंग अँड कॉम्पन्सेटेड वाइंडिंग. तर इन दिस टाईप ऑफ मोटर विच कॅन बी ऑपरेटेड इन ए सी ॲज वेल ॲज अ डी सी सप्लाय, दॅट इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल मोटर. सो मेनली दॅट इज ए सी सेरीज मोटर विच वॉज दॅट आय टोल्ड दॅट इज की याच्यामध्ये युनिव्हर्सल मोटरमध्ये की फ्रॅक्शनल पॉवर जी आहे दॅट इज स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू सिरीज इंडक्शन मोटर. देन युनिव्हर्सल मोटरमध्ये सांगितलेलं आहे की दोन टाईपच्या मोटर जे आहे युनिव्हर्सल टाईप्स मोटर आहे, इन दॅट दॅट इज कॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटर अँड सेकंड वन इज अनकॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटर. सो इन कॉम्पन्सेटेड टाईप ऑर अनकॉम्पन्सेटेड टाईप इन युनिव्हर्सल मोटर देर आर थ्री टाईप्स ऑफ वाइंडिंग यूज्ड फॉर ऑपरेशन. सो दॅट आर आर्मेचर वाइंडिंग, मेन फील्ड वाइंडिंग अँड कॉम्पन्सेटिंग वाइंडिंग. सो आउट ऑफ कॉम्पन्सेटिंग वाइंडिंग दॅट इज यूज्ड ओनली फॉर द कॉम्पन्सेटेड युनिव्हर्सल मोटर. सो ऑल वाइंडिंग्स आर कनेक्टेड इन सिरीज विथ ईच अदर. तर युनिव्हर्सल मोटरमध्ये सांगितलं की तीन वाइंडिंग असणार आहे, आर्मेचर वाइंडिंग असेल, मेन फील्ड वाइंडिंग असेल किंवा कॉम्पन्सेटेड वाइंडिंग असेल. तर तिन्ही वाइंडिंग जे आहे त्या तुम्ही काय कॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटरमध्ये यूज करता, अनकॉम्पन्सेटेड टाईपमध्ये फक्त दोन वाइंडिंग यूज करता, दॅट इज मेन वाइंडिंग अँड आर्मेचर वाइंडिंग जे आहे दॅट इज यूज्ड इन अनकॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटर. तर इथं डायग्रॅम जी आहे ही जी डायग्रॅम आहे अनकॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटरची रिप्रेझेंट केलेली आहे. सो इन दॅट दिस इज स्टेटर, दिस इज रोटर. सो अक्रॉस स्टेटर मेन वाइंडिंग इज कनेक्टेड टू मेन वाइंडिंग, दॅट इज सिंगल फेज ए सी सप्लाय इज गिव्हन टू दिस मेन वाइंडिंग. यू कॅन प्रोव्हाइड ए सी सप्लाय ऑर डी सी सप्लाय टू द मेन वाइंडिंग. देन की ज्यावेळी मेन वाइंडिंगमधून ए सी आणि डी सी सप्लाय पास करणार आहे दॅट टाईम काय होणार आहे तर स्टेटर आणि रोटरमध्ये अट्रॅक्शन होणार आहे, दॅट टाईम मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. सो जे काय ई एम एफ इंड्यूस होणार आहे दॅट इज द आउटपुट ऑफ अनकॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटर. तर इथं अनकॉम्पन्सेटेड टाईप युनिव्हर्सल मोटर जी आहे ती दाखवली आहे. तर डायग्राम आपण लेक्चरमध्ये स्टडी केली आहे. देन नेक्स्ट जे आहे देन डी सी मोटर्समध्ये आपण स्टडी केलं की डी सी सपोज ब्रशेस मोटर असेल तर डी सी ब्रशेस मोटरमध्ये काय दॅट इज इन ब्रशलेस डी सी इलेक्ट्रिकल मोटर दॅट इज ऑल्सो नोन ॲज अ इलेक्ट्रॉनिकली कम्युटेड मोटर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंक्रोनस मोटर अँड दिस इज पॉवर्ड बाय डी सी सप्लाय. तर आपण डी सी पॉवरने काय करणार आहे तर डी सी मोटर जी आहे ती काय करतो तर इथं तीन वाइंडिंग जे आहे डी सी मोटरच्या अक्रॉस इंडिकेट केलेलं आहे की आर वाय बी फेजमध्ये काय केलेलं आहे तीन वाइंडिंग जे आहे दॅट आर कनेक्टेड दॅट इज डी सी ब्रशलेस मोटर जी आहे ती इंडिकेट केलेली आहे. तर दीज आर दी स्पेशल टाईप्स ऑफ मोटर.
रह जाए, स्पेशल टाइप्स ऑफ मोटर जे आहे ते आपण स्टडी केला, तर ट्रान्सफॉर्मर अँड स्पेशल पर्पज मोटरमध्ये की आपण कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन, शेडेड पोल किंवा शेडेड पोल इंडक्शन मोटर जे आहे ती स्टडी केली. तर टाइप्स ऑफ सिंगल फेज मोटरमध्ये की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण काय स्टडी केलं की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये की डायग्राम जे आहे त्या तुम्हाला दाखवलेल्या होत्या की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सिंगल फेज एसी सप्लाय जो आहे दॅट इज मेन वाइंडिंगला पास केलेला, त्याच्या अक्रॉस सिरीजमध्ये ऑक्झिलरी वाइंडिंग जे आहे दॅट वॉज कनेक्टेड. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये कॅपॅसिटर सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये की तुम्ही काय केलेलं की सेंट्रीफ्युगल स्विच जो आहे तो कनेक्ट केलेला. तर सेंट्रीफ्युगल स्विचचं मेन फंक्शन काय की रोटर जो आहे तो रोटरची मोशन कंट्रोल करण्यासाठी सेंट्रीफ्युगल स्विच जो आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये कनेक्ट केलेला. देन आपण कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर आणि कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर स्टडी केलं. तर कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर कॉम्पोनंट जो आहे दॅट इज कनेक्टेड टू द इन सिरीज विथ द स्टार्टिंग वाइंडिंग ऑर ऑक्झिलरी वाइंडिंग अँड ऑल्सो इन सिरीज सेंट्रीफ्युगल स्विच इज कनेक्टेड. तर आपण कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये स्टडी केलं. देन कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरमध्ये की कॅपॅसिटर कॉम्पोनंट कनेक्टेड आहे बट सेंट्रीफ्युगल स्विच जो आहे दॅट इज ॲबसेंट. डायग्राम जी आहे ती लास्ट टाईम सांगितलेली आहे, दॅट इज द मोटर. तर हे जे आहे मोटर्सचे वेगवेगळे टाईप्स जे आहे ते आपण स्टडी केले, सिंगल फेज असेल, थ्री फेज असेल. तर सिंगल फेज जे आहे ते तुमचे 230 व्होल्टवरती ऑपरेट होतात, थ्री फेज जे आहे ते तुमचे 415 अप टू 440 व्होल्टपर्यंत काय होतात. तर थ्री फेज डिव्हाइसेस जे आहे दॅट ॲक्ट. तर याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे की प्रॅक्टिकल जे आहे, नेक्स्ट प्रॅक्टिकल याच्यामध्ये तुम्हाला सांगते. तर प्रॅक्टिकल जे आहे ते शेअर करते. तर नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टर रिलेटेड व्हिडिओ जो आहे तो शेअर करते, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट जे आहे ते डिटेलमध्ये लक्षात येतील. तर काय करा, प्रॅक्टिकल जे आहे याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे ते तुम्हाला टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ NPN ट्रान्झिस्टर आहे. एकच मिनिट, प्रॅक्टिकल शेअर करते. प्रॅक्टिकल जे आहे ती शेअर करते, एक दोन मिनिट वेट करा. तर नेक्स्ट जे आहे प्रॅक्टिकल आहे तुम्हाला मॅन्युअलमध्ये टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टर मीन्स वॉट, की तुमचं दोन एन टाईप सेमीकंडक्टर इन बिटवीन पी टाईप सेमीकंडक्टर इज सँडविच, दॅट इज कॉल्ड ॲज NPN ट्रान्झिस्टर. तर NPN ट्रान्झिस्टर जो आहे
एकच मिनिट, स्क्रीन परत शेअर करते. तर टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर जे आहे ते आपण काय करणार आहे, तर एन पी एन ट्रान्झिस्टरचं परफॉर्मन्स जे आहे ते चेक करणार आहे. तर थेअरीमध्ये की राईटअप जे आहे ते मी तुम्हाला शेअर करते. तर आपण याच्यामध्ये काय करणार आहे की एन पी एन ट्रान्झिस्टर जो आहे तो सी बी कॉन्फिग्रेशनमध्ये असेल, सी कॉन्फिग्रेशनमध्ये असेल किंवा सी सी कॉन्फिग्रेशन असेल, तर वेगवेगळ्या कॉन्फिग्रेशनमध्ये आपण काय करतो, ट्रान्झिस्टर जो आहे तो कनेक्ट करतो. तर रीडिंग ऑब्झर्वेशन टेबल जे आहे ते हे जे राईटअप शेअर करणार आहे ते ॲज इट इज राईटअप जे आहे ते नोट करा. तर याच्यामध्ये प्रॅक्टिकल जे आहे ते कसं परफॉर्म करायचं ते सांगते. तर ट्रान्झिस्टर टेस्ट की आपण थेअरीमध्ये एन पी एन ट्रान्झिस्टर जे आहे ते स्टडी केलेलं आहे. तर एन पी एन ट्रान्झिस्टर जे आहे, एकच मिनिट, तर एन पी एन ट्रान्झिस्टर दॅट इज नथिंग बट बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर कन्सेप्ट जो आहे तो आपण थेअरीमध्ये स्टडी केलेला आहे. तर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बी जे टी. तर बी जे टी इज वॉट, दॅट इज अ थ्री लेअर सेमी कंडक्टर डिवाइस दॅट कन्सिस्ट ऑफ आयदर टू एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल विथ वन पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल और टू पी टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल विथ वन एन टाईप सेमी कंडक्टिंग मटेरियल दॅट इज कॉल्ड ॲज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. सो देर आर टू बेसिक टाईप्स ऑफ बी जे टी और अ ट्रान्झिस्टर, दॅट इज एन पी एन ट्रान्झिस्टर अँड पी एन पी ट्रान्झिस्टर. तर आपण थेअरीमध्ये सिम्बॉल्स जे आहे ते स्टडी केलेले. तर सिम्बॉल जो आहे पी एन पी ट्रान्झिस्टरचा आणि एन पी एन ट्रान्झिस्टरचा स्टडी केलेला आहे. सो एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो जो आहे तो आउटसाईडला इंडिकेट केलेला आहे. पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो जो आहे तो इनसाईडला इंडिकेट केलेला आहे. तर ट्रान्झिस्टर जे आहे दॅट इज थ्री टर्मिनल डिवाइस आहे अँड इट इज हॅव्हिंग टू जंक्शन्स. तर लेअर जे आहे तीन लेअर आहेत आणि जंक्शन किती आहेत, दोन जंक्शन आहेत. सो इन बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर देर आर थ्री लेअर्स, मीन्स थ्री टर्मिनल्स, कलेक्टर टर्मिनल, देन बेस टर्मिनल अँड इमिटर टर्मिनल जे आहे ते इंडिकेट केले. पी एन पी असेल किंवा एन पी एन असेल तर दोघांमध्ये टर्मिनल्स जे आहे की तुम्ही पी एन पी आणि एन पी एनने काय करणार आहे, टर्मिनल्स जे आहे ते इंडिकेट करतात की कन्स्ट्रक्शनल जे आहे डायग्रॅम एन पी एन ट्रान्झिस्टरची आणि पी एन पी ट्रान्झिस्टरची शेअर केलेली आहे स्क्रीनवरती. तर काही वेळा सिम्बॉल जो आहे तो तुम्हाला दोन दोन मार्क्ससाठी क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारला जातो. तर एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो जो आहे दॅट इज आउटसाईडला इंडिकेट केलेला आहे. पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये ॲरो जो आहे तो इनसाईडला इंडिकेट केलेला आहे. सो एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये बेस, इमिटर आणि कलेक्टर तीन टर्मिनल आहेत. तर बेसमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय बी ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय आय सी आणि इमिटरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय ई ने रिप्रेझेंट केलेला आहे. सेम पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये. तर या टाईपमध्ये तुमचे मार्केटमध्ये ट्रान्झिस्टर्स जे आहे अवेलेबल असतात. देन नेक्स्ट जे आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर जे आहे इथं डायग्रॅम जे आहे ते इंडिकेट केलेली आहे की थ्री टर्मिनल डिवाइस आहे, बेस, इमिटर, कलेक्टर आहे. बेसमधून फ्लो होणारा करंट आय बी ने रिप्रेझेंट करणार आहे, कलेक्टरमधून फ्लो होणारा करंट आय सी ने रिप्रेझेंट करणार आहे आणि इमिटरमधून फ्लो होणारा करंट जो आहे तो आय ई ने रिप्रेझेंट करणार आहे. सो टोटल करंट जो आहे दॅट वी नोट बाय आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी ने आपण काय करतो, तर टोटल करंट जो आहे तो सर्किटमधला रिप्रेझेंट करतो. दॅट इज आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी ने काय केलेलं आहे, टोटल करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. नंतर आपल्याला प्रॅक्टिकल काय
स्टडी करायचं आहे, दॅट इज वी हॅव टू स्टडी द परफॉर्मन्स ऑफ एनपीएन ट्रान्झिस्टर. तर थेअरीमध्ये जी डायग्राम बघितलेली आहे सेम ती प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे. तर एनपीएन ट्रान्झिस्टर आणि पीएनपी ट्रान्झिस्टर आपण दोन टाईपचे आहे ते स्टडी केले. तर कन्स्ट्रक्शनल डायग्राम किंवा वर्किंग डायग्राम जी आहे एनपीएन ट्रान्झिस्टरची स्क्रीनवरती शेअर केलेली आहे. तर एनपीएन ट्रान्झिस्टर मीन्स वॉट इन दिस टू एन टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल यूज अँड वन पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल इज यूज. तर इथं डायग्राममध्ये एन पी एन, तर एन मीन्स इलेक्ट्रॉन्स आणि होल्सने आपण काय करणार आहे, तर पी एन पी किंवा एन पी एन ट्रान्झिस्टरचं काय करणार आहे ऑपरेशन जे आहे ते नोट डाऊन करणार आहे. तर याच्यामध्ये एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये दॅट इज इमिटर टर्मिनलच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे दॅट इज आर ई कनेक्टेड आहे, कलेक्टरच्या अक्रॉस रेजिस्टन्स जो आहे दॅट इज आर सी कनेक्टेड आहे, इथं बेस जो आहे दॅट इज कनेक्टेड टू कॉमन टर्मिनल, तर बेस जो आहे तो कॉमनला कनेक्टेड आहे. इमिटर बेसच्या अक्रॉस व्होल्टेज जे आहे व्ही ई ई अप्लाय केलेलं आहे, देन कलेक्टर च्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज जे आहे ते व्ही सी सी अप्लाय केलेलं आहे. सो इन एन पी एन ट्रान्झिस्टर दॅट इज द फॉरवर्ड बायस जंक्शन आणि रिव्हर्स बायस जंक्शन आपण स्टडी करणार आहे. तर फॉरवर्ड बायसिंग जंक्शन मीन्स वॉट की बी ई बेस इमिटर तुमचं काय फॉरवर्ड बायसिंग मोडमध्ये ऑपरेट होणार आहे, दॅट टाईम बी सी जो आहे किंवा सी बी जो आहे दॅट इज ऍक्ट्स इन अ रिव्हर्स बायसिंग मोड. तर फॉरवर्ड बायसिंग मोड आणि रिव्हर्स बायसिंग मोड, तर हे जे ऑपरेशन्स जे आहे ते तुम्हाला सांगितलेले की एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये की ट्रान्झिस्टरमध्ये मेन की तुमचं इलेक्ट्रॉन्स आणि होल्स काय असणार आहे, तर चार्ज पार्टिकल्स असणार आहे. तर ज्यावेळी एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्सवरती तुमचं काय असणार आहे ऑपरेशन जे आहे ट्रान्झिस्टरचं डिपेंड असणार आहे. तर मेजॉरिटी कॅरियर्स मीन्स वॉट की एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय असणार आहे तुमचे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे. तर ऑपरेशन जे आहे इलेक्ट्रॉन्सवरती डिपेंड असणार आहे. तर इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी कॅरियर्स इन एन पी एन ट्रान्झिस्टर. आणि सेम की करंट जो आहे टोटल करंट जो आहे सर्किटमधला दॅट इज रिप्रेझेंटेड बाय आय ई इज इक्वल टू आय सी प्लस आय बी ने टोटल करंट जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. देन सेकंड जे आहे ऑपरेशन सेम डायग्राम आहे पी एन पी ट्रान्झिस्टरची, फक्त डिफरन्स काय की इलेक्ट्रॉन्स इथं काय डॉटेडने रिप्रेझेंट केलेले आणि होल्स काय करणार आहे आपण इथं, तर इथं होल्स इंडिकेट केलेले. तर पी एन पी ट्रान्झिस्टरचं ऑपरेशन काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स दॅट इज होल्सवरती काय असणार आहे डिपेंड असणार आहे, दॅट इज एन पी एन ट्रान्झिस्टर अँड पी एन पी ट्रान्झिस्टर. तर आपण सेम प्रॅक्टिकल डायग्राम जे आहे एन पी एन ट्रान्झिस्टरची स्टडी करणार आहे प्रॅक्टिकलमध्ये. तर मेजॉरिटी कॅरियर्स काय असणार आहे तुमचे एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहे आणि पी एन पी ट्रान्झिस्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स जे आहे दॅट आर होल्स. तर होल्स काय असणार आहे मेजॉरिटी कॅरियर्स असणार आहे. देन पी एन पी ट्रान्झिस्टर आणि एन पी एन ट्रान्झिस्टरमध्ये आपण काय करणार आहे, तर तीन कॉन्फिग्रेशन्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर तीन कॉन्फिग्रेशन जे आहे कॉमन बेस कॉमन इमिटर अँड कॉमन कलेक्टर कॉन्फिग्रेशन जे आहे तीन कॉन्फिग्रेशन स्टडी करणार आहे. तर प्रॅक्टिकल राईटअपमध्ये आपण ऑब्झर्वेशन टेबल जो आहे कॉमन बेस आणि कॉमन इमिटरचा नोट केलेला आहे. सेम ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो तुम्ही नोट डाऊन करा. रीडिंग जे आहे ते डायरेक्टली मी प्रॅक्टिकली कशा घ्यायच्या त्या दाखवते. रीडिंग जे आहे त्या तुम्ही राईटअपमध्ये ज्या दिलेल्या आहेत तेच रीडिंग काय करायच्या नोट डाऊन करा. तर कनेक्शन्स जे आहे कॉमन बेस कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर, तर प्रॅक्टिकलमध्ये आपण सेम स्टडी करणार आहे. सी बी कॉन्फिग्रेशन असेल सी ई असेल किंवा सी सी कॉन्फिग्रेशन. तर सी बी मीन्स कॉमन बेस सी ई मीन्स कॉमन इमिटर आणि सी सी मीन्स कॉमन